कल्याण में उल्लासनगर की केंद्रीय पुलिस ने चिलचिलाती धूप में दो गुंडों को हथकड़ी लगाकर प्रदर्शन किया। पुलिस की इस कार्रवाई से शहर के अन्य अपराधियों को एक तरह से सतर्क कर दिया गया है। मंगलवार को दो गुंडों ने एक पुलिसकर्मी को चॉपर से धमकाया था। इस पर ठोस कार्रवाई कर पुलिस ने गुंडों को सबक सिखाया है। कल्याण के कैंप 3 इलाके में मंगलवार की रात विमल कार शोरूम में आए मदन लाल राजपाल को दो गुंडों ने बहुत पीटा। इतना ही नहीं, इन गुंडों ने एक साधारण वेशभूषा में खड़े एक पुलिसकर्मी पर चॉपर दिखाकर उन्हें धमकाया। जबकि यह घटना सीसीटीवी में पूरी तरह से कैद हो चुकी है। केंद्रीय पुलिस को घटना की सूचना मिलते ही 2 घंटे बाद ही कासिम मोहम्मद अली खान और अरविंद गवले, इन दोनों गुंडों को गिरफ्तार कर लिया गया और उनको हथकड़ी लगाकर कड़ी धूप में घुमाकर प्रदर्शन भी किया गया। पुलिस की इस कार्रवाई से सभी द्वारा उनकी तारीफ की जा रही है। काल विमल कार मॉल मध्ये रात्री 9:30 सुमारास 2 लोकांनी चॉपर काढून तिथं धमकावलं होतं आणि त्यांना मारपीट करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानुसार पोलीस स्टेशनला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच्यातला एक आरोपी आहे अली म्हणून, कासिम अली म्हणून, त्यांनी त्याच्या पायावरून मोटरीचं चाक गेलं असा त्यांचा संशय होता। त्याच्यावरून त्यांनी त्याच्या मित्राला बोलवलं, अरविंद वसंत गवळेला, त्याला बोलवल्यानंतर त्यांनी चॉपर काढला आणि त्यांनी धमकावलं। अजून तिथं त्यांच्या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार अजून 3-4 लोकं आले आणि त्यांनी परत त्यांना गाडीला ठोस मारली आणि त्यांना धमकावलेलं आहे। त्यावरून राईट विथ आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, प्रमुख जे आरोपी होते त्यांना, आणि आज कोर्टात हजर करणार होतो। आणि आज रोजी त्यांना इथं स्पॉट कसा घडला, घटना कशी घडली त्याबद्दल माहिती घेण्यासाठी इथं आलेलो आहोत। एका आरोपीवर याच्या अगोदर 2 गुन्हे दाखल आहेत आणि आजचा 3रा गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीवर काही गुन्हे दाखल नाही। राईट विथ आर्म्स ॲक्टचे सेक्शन लावलेत, 143, 147, 148, 149, 323, 425 आर्म ॲक्ट। तिथं आमचे गोपनीयचे ASI पवार हे सिव्हिल ड्रेसमध्ये होते, ते घरी चालले होते ड्युटी संपल्यानंतर। त्यांनी ते घटना पाहिल्यानंतर ते थांबले होते आणि मग त्यांनी ते ताबडतोब घटना पोलिसांना कळवली होती, म्हणून ताबडतोब पोलीस इथे आले होते। 3-4 मिनिटात इथे पोलीस पोहोचले होते। Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।